अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या तालुक्यातील फेकरी येथील भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या वतीने प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन समितीने महानिर्मिती कंपनीकडे प्रकल्पग्रस्त प्रकट कुशल प्रशिक्षण आर्थींचे पुनर्वसन करावे असे म्हटले आहे। कंपनीने प्रशासकीय परिपत्रकानुसार क्रमांक 430 दर्शवलेल्या शर्ती व अटीनुसार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यावर प्रकल्प उभा करण्याचे ठरवले आहे। या प्रकल्पासाठी वंश परंपरेत वारसा हक्काने मिळणारी शेतजमीन, जी संपर्क कुटुंबाचा उदरनिर्वाहाचे साधन होती, तिचा राष्ट्रीय हितासाठी शेतकऱ्यांच्या स्वखुशीने जमीन संपादित करून संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्ताचा पुनर्वसन करण्याचे तसेच नोकरी देण्याचे आश्वासनही दिले होते। परंतु नोकरी देताना नियमांकडे बोट दाखवून फक्त रोजंदारी कामगार म्हणून 10-12 वर्षापर्यंत बेट बिगार म्हणून ठेवले आणि लाभांपासून वंचित ठेवले। प्रकल्पग्रस्तांनी आंदोलने करून 2010 ते 2013 पर्यंत संघर्ष केला, तरीही बॅकलॉग भरला गेला नाही। वैध असलेला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट असताना प्रशिक्षणापासून वंचित ठेवले। या सर्वांना प्रशिक्षण देऊन कायमस्वरूपी नोकरीत आणून घ्यावे असे म्हटले आहे। कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत असे असतानाही कायमस्वरूपी नोकरी नाही, लाभ नाही, उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही, त्यामुळे योग्य तो लाभ न मिळाल्यास प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सुटल्यास समितीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कंपनीस दिला आहे। आपण वेगवेगळ्या संघटनांमधून सुद्धा आलेले आहे, काम पाहिलेले आहे, काम केलेले आहे, ते तुम्ही त्यांचा जो काही रिझल्ट आहे तो डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची ती फक्त प्रभाकर भाऊ सोडवू शकतो। तुमचा जो अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या विश्वासानं तुम्ही समजा या ठिकाणी समजा भाऊवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेले आहात, तो विश्वास शेवटपर्यंत तुम्हाला ठेवायचा। जर तुम्ही तो विश्वास शेवटपर्यंत जर ठेवला तर तुमचे कामं नक्की होतील असं मला वाटतं। त्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच लोक समजा आता जे विखुरलेले होते ते सगळे एकत्र आले। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।